चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे नांदेडमधील किनवट तालुक्यातील गावातल्या हजारो हेक्टरवरील शेतीतील पिकांचं नुकसान झाले आहे. भाजपच्या वतीने दिल्ली सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी खरडलेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. नांदेड किनवट तालुक्यातील बोधडी कोपरा यंदा पेंदा या गावात चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने शेतातील कापूस सोयाबीन तूर हळद ऊस केळी ही पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर पुराचे पाणी म्हशीच्या गोट्यात शिरून मुरा जातीच्या 17 म्हशी पुरात वाहून गेल्याने बामनाजी फड या शेतकऱ्याचे 14 लाखाचे नुकसान झालंय. या दौऱ्यानिमित्त भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष बाबूराव केंद्रे यांनी दिल्ली सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव यांना नुकसान झालेल्या भागाची माहिती दिली असता आतापर्यंत कृषी विभागाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे तलाठी पंचनामे करण्यासाठी पोहोचले नसल्याने जिल्हा प्रशासन कुठेतरी कमी पडतंय असे दिल्ली सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव हे बोलले. अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे. आज एवढं मोठं संकट आज आमच्या इकडच्या या परिसरामध्ये शेतकऱ्यांवर कोसळलेलं आहे. येथे सरकारी कर्मचारी सुद्धा इथे आलेले नाही. दुर्दैवाची बाब आहे. आम्ही ही जी इथल्या सर्व परिसराची बाबतीत इथं त्वरित तातडीची मदत सरकारी इथे मिळावी, इथली सर्वे व्हावा, इथे पंचनामा व्हावा, पाहणी व्हावी म्हणून आम्ही लगेचच कलेक्टरांना आम्ही निवेदन देणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडे पण आम्ही ही यांची बाजू मांडणार आहेत. अर्थमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील. परंतु एक गोष्ट लक्षात आली की ही जी गोष्ट ही हे अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं ही टाळता येण्यासारखी गोष्ट होती. ही जी नाले नदी आहेत यांचं जर खोलीकरण झालं असतं तर हे हा जो प्रकार आहे तो झाला नसता. काही ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की जर अर्धा तास अजून जर पाऊस चालू राहिला असता तर संबंध गावाच्या गाव इथं वाहून गेली असती. शालिनी प्रसाठी गौतम कांबळे नांदेड.